अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दिनांक 24 जून 2021 पासून विविध मागण्यांसाठी जामनेर पंचायत समिती समोर उपोषण करण्यात येत आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या कृतीत येत नाहीत तोपर्यंत हे उपोषण असेच चालू राहणार असल्याची माहिती जळगाव जिल्हा नेते संजय गरुड यांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांनी देखील कार्यकर्त्यांची भेट घेतली, तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपोषणकर्त्यांची कोरोना टेस्ट देखील करण्यात आली आहे। तालुक्यातील बेकायदेशीर सिंचन विहिरींची निवड रद्द करून शासन नियमाप्रमाणे ग्रामसभेतील असलेल्या प्राधान्यक्रमाने पात्र लाभार्थ्यांची त्वरित निवड करणे, पंचायत समितीमध्ये वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले स्थानिक अधिकारी व कर्मचारी यांची बदली करणे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अशोक पालवे हे प्रशासकपदी असताना प्रशासक व ग्रामसेवक यांनी फत्तेपूर ग्रुप ग्रामपंचायत गोद्री व जळांद्री या गावातील 15व्या वित्त आयोगाचा निधी काढून लाखोंचा अपहार केल्याने त्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तालुक्यातील भ्रष्टाचारी ग्रामसेवकांची चौकशी करून त्यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी, फत्तेपूर ग्रामपंचायतीला व्हिडिओची पोस्टिंग असताना प्रभारी ग्रामसेवक यांची बदली करण्यात यावी, अशा विविध मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपोषणकर्ते करीत आहेत। यावेळी उपोषणकर्ते म्हणून विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत, जिल्हा युवक उपाध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संदीप हिवाळे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष राजू नाईक, तालुका युवक कार्याध्यक्ष सागर कुमावत उपस्थित होते, तर जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रदीप लोढा, तालुका सरचिटणीस दीपक महाराज रिचवाल, तालुका उपाध्यक्ष प्रल्हाद बोरसे, शहराध्यक्ष जितेश पाटील, पदवीधर सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक पाटील, गजानन गव्हारे, विनोद माळी, नरेंद्र जंजाळ, नटवर चव्हाण, श्याम सावळे, व्ही पी पाटील, अर्जुन पाटील, सागर पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शवत पंचायत समितीच्या अनागोंदी कारभाराविषयी निषेध व्यक्त केला आहे। नमस्कार, आता आपण जामनेरमधील पंचायत समिती येथे आलो आहोत। येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उपोषण करण्यात येत आहे, तर नेमके कोणत्या मागण्यांसाठी उपोषण करण्यात येत आहे याबाबतची अधिक माहिती आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजयदादा गरुड यांच्याकडून जाणून घेणार आहोत। जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष, विविध समित्यांचे फ्रंटलचे अध्यक्ष, सेलचे अध्यक्ष व अन्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या वतीने दिनांक 24 पासून उपोषणाला पंचायत समितीच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून उपोषण सुरू झालेले आहे। या ठिकाणी अनेक वेळा अधिकाऱ्यांना, वरच्या अधिकाऱ्यांना, जिल्हा परिषदेचे सी ओ असतील, डेप्युटी सी ओ असतील, विविध खात्यांचे एच ओ डी असतील यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून कल्पना दिलेली आहे की या पंचायत समितीमध्ये सिंचन विहिरी असतील, घरकुलं असतील, विविध योजना असतील, गावागावातल्या पाणीपुरवठा योजना असतील, ठेकेदारांनी बिलं काढून घेतलेले आहेत पण त्या गावांना अद्यापही पाणी मिळालेले नाही, कुठे कुठे बोगस विहिरी दाखवलेल्या आहेत आणि विहिरी नवीन झाल्याचं दाखवून ठेकेदारांनी बिलं काढलेले आहेत, या साऱ्या चौकशा होण्यासाठी अनेक वेळा जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला आम्ही निवेदन दिले, ओरली सांगितलं, परंतु कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही। ज्या ग्रामपंचायती भाजपच्या झेंड्याखाली निवडून आलेल्या आहेत किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात आहेत त्या ग्रामपंचायतींना कुठल्याही प्रकारचे नियम लावले जात नाही, तिथून आलेले प्रस्ताव खोटे प्रस्तावसुद्धा इथे मंजूर होतात। या ठिकाणी काही काही पंचायत समितीमधले जे कर्मचारी आहेत, उदाहरणार्थ के बी पाटील, पालवे, तो तेली शिपाई, 15-15, 20-20 वर्षापासून इथे ठाण मांडून बसलेले आहेत। वास्तविक आता प्रमोशन करताना दुसऱ्या जागेवर प्रमोशन दिलं जातं, परंतु हे आमदारांच्या, माजी मंत्र्यांच्या मर्जीतले लोक असल्यामुळे यांच्या बदल्या आणि यांचे प्रमोशनसुद्धा याच जागी झालेले आहेत। या गोष्टीचा खेद करावा असा वाटतो की प्रशासन आहे का काय, तरी या अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या झाल्या पाहिजे, या तहसीलचंसुद्धा रिऑडिट झालं पाहिजे आणि इथले माधुरी चढलेले जे कर्मचारी आहेत त्यांच्या बदल्या, त्यांच्या चौकशा करून निलंबन झालं पाहिजे आणि खऱ्या गरजूंना, खऱ्या गोरगरीब घटकांना, दलित पद्दलित रंजलेल्या गांजलेल्या घटकांना या योजनेत बसत असतानासुद्धा योजनेचा लाभ मिळत नाही। होळ हवेली असेल, शेंगोळा असेल, अहो बराडी ग्रामपंचायतीमध्ये तर अजूनही घरकुल मिळालेलं नाही। बराडी ग्रामपंचायत सातत्याने राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली निवडून आलेली आहे,
यावेळी 72 ग्रामपंचायतीपैकी 46 ग्रामपंचायती हे राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस आघाडीच्या महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले आहेत. पण तरीसुद्धा या ग्रामपंचायतींना न्याय मिळत नाही, इथले कोणतेही कामं होत नाही. बऱ्याचशा ठिकाणी ग्रामपंचायतचे ग्रामसेवकसुद्धा 15-15, 20-20 वर्षे झाली या तालुक्यात ठाण मांडून आहेत. स्वतःची मक्तेदारी आणि जहागिरी हे ग्रामसेवक आणि हे पंचायत समितीमधले कर्मचारी समजायला लागलेले आहेत. पगार शासनाला घेतात आणि काम मात्र भाजपचं करतात. याही गोष्टीचा आम्ही निषेध करतो, खेद व्यक्त करतो. तरी वरिष्ठ पातळीवरून आमचे नेते आदरणीय भैयासाहेब या ठिकाणी उपोषणकर्त्यांच्या भेटीला आलेले आहेत, त्यांचंही मी या निमित्ताने स्वागत करतो. आणि त्यांनी वरपर्यंत आमच्या या भावना कळवाव्यात आणि वरिष्ठ लेवलहून निपक्षपातीपणे या सर्व गोष्टीचा खडा लावावा, निपक्षपातीपणे चौकशा कराव्या आणि जे चौकशी दोषी सापडतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. पहिले यांच्या बदल्या इथून कराव्या आणि मग चौकशी करावी, कारण बदली झाल्याशिवाय इथलं खरं काहीच बाहेर येणार नाही. चौकशी आली तर हेच रेकॉर्ड दाखवायला राहतात. यांनी खोटं नाटं रेकॉर्ड बनवलेलं दाखवतात, खरं रेकॉर्ड अधिकाऱ्यांच्या समोर जाऊ देत नाही, ऑडिटर समोर जाऊ देत नाही. इतकी माज आणि इतकी माधुरी या पालवे के बी पाटील व तो तेली शिपाई अन्य त्यांचे सहकारी यांना आलेली आहे. उपोषणाला कालपासून आमचे सर्व पदाधिकारी बसलेले आहेत आणि तो पालवे व्हॉट्सअप पाठवतो, नो चिंता, माझं कोणी काही करू शकत नाही. तर त्याला तो झटका दाखवल्याशिवाय के बी पाटलाला आणि पालवेला व इतरांना हा झटका प्रशासनाने नक्की दाखवला पाहिजे. जोपर्यंत यांच्या बदल्या होत नाही, यांच्या चौकशा होत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरू राहील. सिंचन विहिरी घरकुल पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या ज्या काही गोरगरीब गरजू लोकांसाठी योजना येतात त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. या ठिकाणी 15-20 वर्षापासून जे अधिकारी ठाण मांडून बसलेले आहेत, 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष यांचे प्रमोशनसुद्धा या ठिकाणी दिले गेलेले आहेत. वास्तविक पाहता शासनाचा नियम आहे, प्रमोशन करताना अन्य ठिकाणी बदली करून मग प्रमोशन दिलं जातं. परंतु हे गिरीश भाऊंच्या मर्जीतले लोक असल्यामुळे यांच्या बदल्यासुद्धा आणि प्रमोशनसुद्धा इथेच झालेले आहेत आणि हे स्वतःची जहागिरी आणि मक्तेदारी समजून या ठिकाणी वागतात. भाजपच्या कार्यकर्त्यांशिवाय इतरांचे सामान्य लोकांचे कामं इथे होऊ देत नाही. हेच मुद्दे घेऊन आम्ही उपोषणाला बसलेलो आहे आणि हे बदल्या तर झाल्याच पाहिजे, चौकशाही झाल्या पाहिजे. आणि या तालुक्यात ज्या पाणीपुरवठा योजना झालेल्या आहेत ते ठेकेदार सगळे गिरीश भाऊंचे पंटरे बिलं काढून घेतलेले आहेत. कुठे पाईप टाकलेले नाही, कोणी विहिरी खोदलेल्या नाही, कुठेही पाणी मिळत नाही आणि पूर्णत्वास वर कम्प्लिशन सर्टिफिकेटसुद्धा त्यांना मिळून गेलेलं आहे. याच्यात वरचे अधिकारीसुद्धा सामील आहेत. फार मोठा भ्रष्टाचार या तालुक्यामध्ये. नेर तालुक्यामध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या ग्रामपंचायती कार्यरत आहेत आणि आता नवीन आमच्या बॉड्या निवडून आलेल्या आहेत त्यांच्या मागच्या काळातलाही भ्रष्टाचारची चौकशी झाली पाहिजे. पाणीपुरवठा असेल, घरकुल असेल, सिंचन घोटाळा असेल, विविध घटकांमध्ये विविध योजनांमध्ये या तालुक्यात फार मोठा भ्रष्टाचार पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या लेवलपर्यंत झालेला आहे. 15 वित्त आयोग असेल, 14 वित्त आयोग असेल, बऱ्याचशा ठिकाणी ग्रामपंचायतींनी निधी काढून कुठलेही कामं झालेली नाहीत आणि ग्रामसेवकांनी आणि सरपंचांनी व त्या बॉडीनी मजा मारलेली आहे. एवढंच मी आपल्या निदर्शनात आणून देऊ इच्छितो. त्यात तुम्ही बघताय की तुम्ही सत्ताधारी आहात तरी तुम्हाला आंदोलन करायची वेळ मिळते, तुम्ही काय करता, तुम्ही काय सांगा तुमच्या नेत्यांना? आमच्या नेत्यांना आम्ही वेळोवेळी पत्र दिलेले आहे, त्यांनी जिल्हा परिषदेला कळवलेलं आहे. जिल्हा परिषदेचं एक पत्र मंजूर आलेलं आहे, ते जर आपण बघितलं तर 3-6 पत्र आलेलं आहे. त्या 3-6 पत्राला 10 दिवसाच्या आत चौकशी करावी आणि स्थानिक BDO'नाच ते अधिकार देत आहेत. आम्ही वेळोवेळी सांगितलं की क्रॉस चेकिंग आम्हाला पाहिजे, दुसऱ्या तालुक्यातले BDO द्या आम्हाला चौकशीला. हे तर इथले सरदार रेपाटीचीच घालणार आहे ना त्यांच्या सेनेला. मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही जिल्हा परिषदेसमोर उपोषण करू. महात्मा गांधीच्या मार्गाने टप्प्याटप्प्याने आमचं उपोषण आयुक्त लेवल मंत्र्यांच्या दालनापर्यंत आम्ही उपोषण शेवटी करू. आता आपल्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैया पाटील हे आहेत, तर आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. सत्ताधारी पक्ष आहात तरी पण तुमच्या घरात उपोषणाला बसला असता, तुम्ही कसं वागता उपोषणाकडं? आज या ठिकाणी संजय दादा गरुड तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील त्यांचे सर्व सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपोषणात बसले
खरं म्हणजे खंत वाटते की राज्य शासन असल्यानंतर आम्हाला उपोषण बसावं लागतं. परंतु त्यांची मागणी रास्त आहे. सिंचन विहिरी ज्या ग्रामसभेने ठराव केला त्यांनाच मिळाल्या पाहिजे. सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी त्यांची त्या ठिकाणी. 15वा वित्त आयोगमध्ये प्रशासकाने भ्रष्टाचार केला ही मागणी त्यांची आहे. जामनेर म्हटलं म्हणजे भ्रष्टाचार हे जणू काही समीकरण झालं आहे हे डोळ्यासमोर येतो आहे. मागच्या काळात देखील आपण पाहत होतो की इथली मराठी शाळा शॉपिंग कॉम्प्लेक्सचं उदाहरण असेल, MIDC असेल, BHR पतपिडी असेल आणि आता तर ग्रामपंचायत, म्हणजे किती भ्रष्टाचार तालुक्यात झाला आहे याचं चित्र डोळ्यासमोर येत आहे. आज जरी ते उपोषण बसले असले तरी मी त्यांना विनंती करणार आहे की प्रातिनिधिक स्वरूपात आपण उपोषण करूया. एक डाटा प्रत्येक गावाचा भ्रष्टाचाराचा संकलन करून राज्याचे आपले ग्रामविकास मंत्री माननीय आमदार हसन मुस्लिम साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवारसाहेब, आपले जलसंपदा मंत्री आपले अध्यक्ष माननीय आमदार जयंत पाटील साहेब यांच्याकडे कागदोपत्री पुरावा देऊन यांची चौकशी आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी प्रामुख्याने आपण त्या ठिकाणी करूया. माझी त्यांना विनंती आहे की उपोषण करून मार्ग सुटत नाही. राज्य शासन आपलं आहे आणि भ्रष्टाचाराचे कागदोपत्री जर पुरावे असले तर निश्चित त्यांच्या कारवाई नक्की होईल. येत्या 8-10 दिवसात माननीय आमदार जयंत पाटील साहेबांचा दौरा देखील आहे. त्यावेळेस देखील आपण त्यांना जाव विचारू की यांचं काय झालं म्हणून विनंती आहे की आज आपण उपोषण सोडावं आणि मुंबईला माझ्यासोबत सोमवारी चालावं. मंगळवारी हसन मुसेब साहेब यांच्याकडे हा पण फाईल त्या ठिकाणी सुपूर्द करू. आणि ते बांधकाम असं आहे की ग्रामपंचायतची कुठल्याही स्वरूपाची परमिशन घेतली जात नाही. तिथे ॲनिमिटी ओपन फेस जो प्लॉट घेतलेला आहे आता त्या ठिकाणी क्रिकेटचं मैदान बनवण्यात आलं, म्हणजे स्टेज बॉक्स किंवा आपलं प्ले सेंटरसारखं. आणि तिथे रोज मुलं येऊन गोंधळ घालतात, क्रिकेट खेळतात, जोरजोरात आवाज देतात करतात. त्यामुळे आमचे जे मुलं आहे शाळेचे यांच्या ऑनलाईन क्लासमध्ये डिस्टर्ब होतो आहे. तर तरी ते आम्ही या संदर्भात ग्रामपंचायतकडे वारंवार तक्रारी केल्या, अर्ज करतो आहे. त्यांनी सांगितलं की आमच्याकडनं कुठल्याही स्वरूपाची यांनी परमिशन घेतलेली नाही आहे आणि आम्ही त्यांना बांधकामाची परमिशन दिलेली नाही आहे. मग आम्ही त्यांना विचारणा केली की जर त्यांनी तुम्ही दिली त्यांना नोटीस दिलेली आहे का. त्यांनी सांगितलं आम्ही त्यांना बांधकामाची नोटीस दिलेली आहे की बाबा तुम्ही अनधिकृतरित्या बांधकाम केलेलं आहे. तर त्याचं उत्तर त्यांनी अद्यापही दिलेलं नाही आहे. ते प्लॉट उषाबाई राजचोडिया आणि मंगळाबाई राजचोडिया यांचं गट नंबर 2627/3 या संदर्भात आम्ही आता लेखी स्वरूपात तक्रार ग्रामपंचायतीलाही दिलेली आहे आणि एक दादांकडेही संजयदादा गरुड यांच्याकडेही सपोर्ट केलेली आहे. तर तरी आमच्यावर त्वरित कारवाई काहीतरी करण्यात यावी. आत्ताच आपण त्यांच्याकडून न्यायाबाबतची माहिती जाणून घेतली तर विविध मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत आहे व त्याचपैकी जे काही कर्मचारी ठाण मांडून वर्षानुवर्षे ठाण मांडून बसले त्यांची लवकरात लवकर बदली व्हावी अशी देखील त्यापैकी एक मागणी आहे. व जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण असेच चालू ठेवू असे देखील त्यांनी आपणास सांगितलेले. तुम्ही येथे बघू शकतात की येथे उपोषणकर्त्यांची टेस्ट करण्यात येत आहे. तर नेमकी कोणती व कशाची टेस्ट करण्यात येत आहे याबाबतची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. दुधाचे ठोके, ब्लड प्रेशर, नंतर उपोषण असल्यामुळं रॅन्डम ब्लड शुगर आणि कोविड प्रोफाईलनुसार रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आले. आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे. तर प्रत्येक उपोषणकर्त्याची नॉर्मल टेस्ट करण्यात आलेली आहे. तर ब्लड प्रेशरची आणि नॉर्मल अँटीजेन शुगरची टेस्ट करण्यात आलेली आहे असे त्यांनी आपण सांगितलेले. कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच YouTube वर व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.